आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातल्या कलवाडच्या नागरिकांना दूषित पाण्यानं ग्रासलं आहे. कलवाड येथील नागरिकांची अपेक्षा होती की जुने लोक गेले नवे आले शुद्ध पाणी मिळेल, पण त्या अपेक्षा काय सध्या पूर्ण होताना दिसत नाही. मात्र याला केवळ सत्तारूढ गटच जबाबदार आहे असं नाही, तर विरोधी पक्षही जबाबदार आहे असा गंभीर आरोप आता नागरिकांच्यातून होत आहे. कलवाडच्या निवडणुकीत जनतेनं जुन्या लोकांना बदललं आणि नवीन लोकांना स्वीकारलं, पण कारभारात काही सुधारणा फारशी झालेली नाही. कारभारही बदलले पण कारभार तसाच राहिला आहे. बनवाडी म्हणून कलवाडचा जो भाग आहे या विभागामध्ये दूषित पाणी सातत्याने येत आहे. ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग असेल किंवा गावसभा असेल, या सगळ्या ठिकाणी दूषित पाण्याच्या प्रश्नावर चर्चा होते, पण नागरिकांना दूषित पाण्याच्या ऐवजी स्वच्छ पाणी मिळत नाही. यामुळे नागरिक संतापले आहेत. परवाच कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अनिलकुमार यादव साहेब यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचे जिथं सरपंच आहेत किंवा सहयोगी सरपंच आहेत, या ठिकाणी शुद्ध पाण्याचं नियोजन केलं जाईल आणि त्यांच्याकरता एक मशनरी दिली जाईल. पण ही मशनरी गेल्या 10 दिवसात काय कलवाडकरांना मिळाली नाही आणि बनवाडीतल्या नागरिकांना शुद्धच पाणी प्यावं लागतंय. याला जबाबदार सत्तारूढ गट जसा आहे तसा विरोधी गट जबाबदार आहे. अनेक वर्ष विरोधकांनी कामच केलं नसल्यामुळं हा सत्तारूढ या भागात काम करत नाहीत आणि या दोघांच्या राजकारणाचा फटका बनवाडीतल्या नागरिकांना बसत आहे. आरोग्याचा प्रश्न त्यांचा गंभीर बनतोय. साथीचे रोग या भागात उद्भवणार आहेत. याकरता विद्यमान सरपंच बाबासाहेब वनपाल यांनी या विभागाचा दौरा करावा आणि सामाजिक दृष्टिकोनातून बनवाडीच्या नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा आणि स्वच्छ पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करावा. बाबासाहेब वनपाल यांच्याकडे फंड कमी असणारा एक कलवाड ग्रामपंचायतीत उत्पन्न कमी आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य स्वाती सासणे या शिवसेनेच्या महिला नेते आहेत, आमदार शिवसेनेचे आहेत, पंचायत समितीच्या उपसभापती कविता चौगुले शिवसेनेचे आहेत. शिवसेना नेहमी म्हणते की भगवा फडकावा, नागरिकांना सुरक्षितता मिळेल आणि चांगलं जीवन जगता येईल. तर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर विधानसभेला लोकांनी मतदान केलं, पंचायत समितीला मतदान केलं, जिल्हा परिषदेला मतदान केलं, ग्रामपंचायतीला त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत भाजप शिवसेनेलाच मतदान केलं, पण नागरिकांना काय स्वच्छ पाणी मिळत नाही. नेते व्यासपीठाला बोलतात आणि प्रत्यक्षात कृती काही दिसत नाही अशी खरमरीत टीका आता शिवसेना आणि भाजपूर्वी होते आणि पट्टी बांधून राहिलेल्या काँग्रेसवरही होते. महानकारी न्यूज साठी कलवाडहून उदय कोळी.